वजन कमी करायचं आहे पण काय बरं करायचं असा प्रश्न पडतो ना, तर त्याच्यासाठी मी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. अतिशय फायबर आणि कॅल्शियमने परिपूर्ण अशी ही रेसिपी आहे. हेल्दी अशी रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. चला जाऊया किचनकडे आणि बनवूया मस्तपैकी वेट लॉस खीर. चला, सर्वात आधी तर इथे मी मखाना घेतलेला आहे जो 150 ग्रॅम आहे. त्याला मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे. आपल्याला मखाना व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि तेवढीच चवीला भारी आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन पण करू शकता. तुम्ही ह्या खिरीमध्ये मीठ टाकून खावा किंवा थोडासा गूळ टाकून खावा किंवा तुम्ही त्यामध्ये हनी टाकूनसुद्धा खाऊ शकता. आता इथे मी ओट्स घेतलेले आहेत. जे ओट्स 100 ग्रॅमच्या आसपास असतील तर ते ओट्ससुद्धा आपण आता भाजून घेणार आहोत. आता इथे ओट्स मखाना सर्व भाजून झालेले आहे. आता मी हे सर्व पदार्थ मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर आपण मिक्सरला ह्याची दरदरीत अशी पावडर करणार आहोत. एकदम फाईन पावडर नाही करायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही दरदरीत अशी पावडर तयार केलेली आहे. आता एका व्यक्तीसाठी बनवायचे तर इथे मी 3 चम्मच भरून ही जी आपण तयार केलेली पावडर आहे ती घेतो आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी भरून दूध टाकून घेते. आता त्यामध्ये त्याच वाटीने मी 1 वाटी भरून पाणी घालून घेते आणि आपल्याला हे चांगलं उकळवत ठेवायचं. त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. तुम्ही पाहिजे तर ह्यामध्ये हनी टाका किंवा गूळ टाका. पण हनी किंवा गूळ हे केव्हा टाकायचं, तर ज्यावेळी खीर पूर्णपणे तयार होईल त्याचवेळी तुम्ही हनी किंवा गूळ त्यामध्ये टाका. ज्यावेळी खीर तयार होऊन वाटीत घ्याल त्यावेळी वरून खिसून तुम्ही गूळ टाका किंवा वरून त्याच्यावरती 1 चम्मच भरून हनी टाका. ही खीर पोटभरीची तर आहेच, त्याबरोबर आपल्या शरीरामध्ये फायबर आणि कॅल्शियमची कमतरतासुद्धा भरून काढते आणि वेट लॉससाठी खूपच इफेक्टिव्ह अशी ही खीर आहे. तर तुम्ही ही खीर नक्कीच करा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर आता जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही हनी ॲड करा. तुम्हाला त्याची टेस्टसुद्धा खूपच अप्रतिम लागेल. ज्यांना मिठाची खीर खायची असेल त्यांनी थोडंसं मीठ ॲड करा आणि ज्यांना हनी खायचं असेल तर त्यांनी खीर तयार झाल्यावर 1 चम्मच भरून हनी ह्यामध्ये ॲड करा. बघू शकता किती सुंदर अशी खीर झालेली आहे. हिचा स्मेल पण खूपच भारी येतो. जर तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये बदामाची पावडर करूनसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेट लॉससाठी ही खीर बनवून मस्तपैकी वेट लॉस करू शकता. तुम्ही ह्यामध्ये 1 चम्मच भरून हनी टाकू शकता. हनीने ह्याच खिरेला खूपच सुंदर अशी चव येते. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.